कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध विकास कामांकरिता आरक्षित असलेल्या भूखंडावर अतिक्रमण होत होतं. अखेर पालिकेनं या आरक्षित जागेवर आपला हक्क बजावला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 350 आरक्षित भूखंड महापालिका प्रशासनानं ताब्यात घेतले असून या भूखंडांवर अतिक्रमण होऊ नये यासाठी या भूखंडाभोवती वृक्ष लागवड करून नैसर्गिक कुंपण घातलं जाणार आहे. या परिसरात असलेल्या सामाजिक संस्थांना या भूखंडाच्या बाजूला असणाऱ्या इच्छुकांकडं वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी दिली जाणार आहे. मोकळ्या भूखंडांवर अपेक्षित बांधकाम होईपर्यंत या भूखंडाचा खेळाडूंना वापर व्हावा म्हणून शहरातील खेळाडूंना सरावासाठी ही जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सुरेंशी यांनी दिली आहे. डी पी प्लॅनप्रमाणे जे आरक्षित भूखंड महापालिकेच्या ताब्यात आलेले आहेत, जवळजवळ 350 भूखंड ताब्यात आहेत, तर त्यावरती अतिक्रमण काही ठिकाणी झालं आहे, काही ठिकाणी होत आहे. हे अतिक्रमण होऊ नये आणि ते सुरक्षित राहावे म्हणून आम्ही आरक्षित भूखंडाच्या सभोवताली आता वृक्ष लागवड करण्याचे निर्णय घेतलेला आहे, तसे आदेश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे त्या परिसरातील विद्यार्थी असतील किंवा खेळाडू असतील त्यांना ते मैदान आम्ही ते जागा ज्या आहेत त्या थोड्या त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार डेव्हलप करून देऊ आणि त्यांना खेळण्यासाठी आम्ही ते मैदान उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून तिथे कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होणार नाही आणि जेव्हा आम्हाला तिथे काही बांधकाम करायचं असेल त्यावेळेला पुढचा विचार करता येईल. आता आम्ही सर्व आरक्षित भूखंडांचा जवळजवळ सर्वे आता पूर्ण झाला आहे. काही ठिकाणी अतिक्रमण झालेला आहे, त्याचा तोडण्याचा कार्यक्रम आता आमच्या लोकांनी लावलेला आहे. येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये कोणत्याही आरक्षित भूखंड जो आमच्या ताब्यात आलेला आहे त्याच्यावरती अतिक्रमण राहणार नाही, याच्यासाठी आम्ही कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तशी कारवाई सुरू देखील केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.